पहिलं त्याने मला वाटतं मी जेव्हा फ्लाईट करायची तेव्हा फेसबुकवर एकदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर असंच माझा एक लंडनचा फोटो होता तर त्या फोटोवर त्यांनी असं मला मेसेंजर मेसेज केला की तू लंडनला राहतेस का मग त्यांनी मला सांगितलं नाही की मी जेट एअरवेजसाठी काम करते मग एक ऑलमोस्ट एक वर्षाने मला वाटतं एक नवरात्रीमध्ये मला गाडीसाठी झेंडा हवा होता तर मी मला कळलं की राहुल देणार आहे झेंडा तर मी काय विचार केला की मुलाला एक मुलगी सांगेल झेंडा द्यायला तर लवकर मिळेल आणि हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे की मुलीनी मागितलं तर दिलाच पाहिजे तर झालं तेच की त्यांनी झेंडा मागायला आणि तो मला द्यायला आणि प्रॉब्लेम हा झाला की झेंडा हरवला माझ्याकडून मी तिला नेक्स्ट डे विचारलं की झेंडा कुठे तर तिने तो झेंडा बोलले देते देते असा करत दोन चार दिवस गेले आणि झेंडा हरवला तर मी त्याला सॉरी वगैरे कन्व्हिन्स करता करता मग त्यांनी मला माझ्याबद्दल विचारलं की तू कुठे काय राहते हे ते खूप स्ट्रॉंग आहेस असं म्हणजे एवढी वर्ष तू काढलीस असं तसं भरपूर काय काय म्हणजे असं खूप चढवलं त्यांनी मला बोलता 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 पुढे असंच झालं मग मी एकदा चाललो कुठे बाहेर गाडी घेऊन कुठेतरी बाहेर चाललेलो मी तिला जस्ट विचारलं तू येतेस का माझ्याबरोबर मग हळू मग त्याच्यात बोलणं चालणं सुरू झालं मग काही महिन्यांमध्ये मी तिला विचारलं की म्हणजे मला काय बोललो की आता हे अफेअर वगैरे हे करायचं म्हणजे तेवढंच पुरती नाही ठेवायचं जर लग्नासाठी जर मी तिला विचारलं स्पष्ट जर लग्न करणार असशील तरच पुढे जाऊ नाही तर विषय सोडून दे स्पष्ट मी विचारलं तिला मग तिने थोडासा टाईम घेतला ती बोलली हां ठीक आहे मग त्याच्यानंतर इथे सगळं सुरू झालं राहुल ॲज अ पर्सन खूप पेशन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी मला खूप टॉलरेट केलं आहे पेशन्स लेवल अंडरस्टँडिंग आणि अ पर्सन हु विल स्टँड बाय यू इवन ॲज अ फ्रेंड तो ॲज अ फ्रेंड ॲज अ हजबंड ॲज अ पार्टनर एखाद्यासाठी उभं कसं राहणं स्ट्रॉंग बॅकबोन बनून ते राहुलकडून शिकावं राहुलकडून शिकण्यासारखं भरपूर आहे मला त्यांनी खूप शिकवलं की फॅमिली काय असते फॅमिलीची बॉन्डिंग काय असते आपल्या घरचे किती इम्पॉर्टंट असतात स्ट्रॉंग आहे मी माझ्या आईला तसं बघितलंय की ती पण स्ट्रॉंग आहे मम्मी आणि नाव पण शेवटी कसं आहे की मम्मी पण शेट्टी आहे आणि नाव पण रश्मी आहे तर ही पण शेट्टी आहे आणि नाव पण रश्मी आहे फक्त दोघेही फर्म आहेत म्हणजे बॅकबोन सारखं जर माझ्या घरात जर कोण असेल तर बॅकबोन माझी आई आहे तसंच एक फाउंडेशन घेणारी माझी आता ही माझी बायको आहे तिला खूप चांगला मुलगा जो एकदम तिला सांभाळून घेईल असाच मिळाला आहे तिची सासूही तिला आईसारखी सांभाळते त्यासाठी मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की आमची मुलगी एका चांगल्या घराण्यात गेली आहे आणि तिला आम्हाला तिचा विचार करायचा किंवा तिची चिंता करायची वेळ येणार नाही असं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे राहुलकडून आणि तिच्या सासूकडूनही आणि माझ्याकडून त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तसं रश्मी रवी शेट्टी या नावाचं मला खूप प्राऊड फिलिंग होतं तसं रश्मी राहुल पहुडकर म्हणून पण हे नाव पण मी खूप पुढे घेऊन जाणार आणि राहुलला पण माझ्यावर खूप प्राऊड फिलिंग येईल हे मी नक्कीच
प्रयत्न करेन, कारण मी आज हे सांगू शकते की माझ्या आईवडिलांना माझ्यावर खूप गर्व असेल. तसाच राहुलला पण त्याचं नाव त्यांनी मला जे दिलं आहे आज त्याच्यावर त्याला गर्व एक दिवस नक्की होईल. आधी मैं सो करूंगा कि अभी घर पे कचरा करने वाला कोई नहीं होगा. घर पे कचरा करने वाला नहीं होगा, मेरे को कुछ काम नहीं होगा अभी, तो मैं बोर हो जाऊंगा. वो टास्क है तो अभी, और मेन तो उसका खाना मिस करूंगा. वी शेयर एवरीथिंग, म्हणजे जे काही प्रॉब्लम्स असेल नसेल आणि ते शी इज ऑलवेज देअर. कोण नसलं तरी, लांब असेल तरी, एक टेक्स्टवर किंवा फोन कॉलवर शी इज ऑलवेज देअर फॉर अस.